बीजेपी युवा नेता सूरज पाटिल के जन्मदिन के अवसर पर कुकसेत नेरुल में सामाजिक, सांस्कृतिक और खेल कार्यक्रमों का आयोजन देखने लायक रहा। हफ्ते भर चले इन जनसेवी कार्यक्रमों का समापन छात्रों और वरिष्ठ नागरिकों के गुण गौरव सम्मान समारोह के साथ हुआ। पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक ने इन कार्यक्रमों की सराहना करते हुए कहा कि यदि सूरज पाटिल जैसे समाज सेवक नवीबई के सभी वार्डो में तैयार हो जाए तो कोई समस्या नहीं रहेगी। देखिए रिपोर्ट। बीजेपी युवा नेता सूरज पाटिल का जन्मदिन इस बार कुकसेत के नागरिकों की सेवा के नाम रहा। इस उपलक्ष्य में हफ्ते भर कार्यक्रम चले जिसमें मुफ्त आरोग्य शिविर, छात्रों और युवाओं के लिए क्रिकेट और खेल स्पर्धाएं, महिलाओं और वरिष्ठ नागरिकों के लिए विविध लोकोपयोगी कार्यक्रम इसका सबूत रहे। हजारों नागरिकों ने इन लोकोपयोगी कार्यक्रमों का लाभ उठाया। समापन कार्यक्रम में पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक ने यहाँ वरिष्ठ नागरिकों एवं छात्रों को सम्मानित किया। बीजेपी नेता के हाथों यहाँ के वरिष्ठ नागरिकों को छाते भी बांटे गए। इस अवसर पर बीजेपी नेता गणेश नाइक ने युवा नेता सूरज पाटिल को जन्मदिन की बधाई देते हुए जनता के प्रति उनकी समर्पण और सेवा भावना, वार्ड के विकास के लिए विजन और समाज सेवा की सराहना की। पूर्व मंत्री गणेश नाइक ने जोर देकर कहा कि सूरज पाटिल एक ऐसे युवा और समर्पित जनसेवक हैं, यदि नवीबई के 122 वार्डों में उनके जैसे लोक सेवक और नगर सेवक तैयार हो जाएं तो सभी नागरी समस्याओं का समाधान खुद हो जाएगा। सूरज पाटलाचा वाढदिवस आहे। वाढदिवस हा तसा म्हणजे मी बोललो त्याप्रमाणे गड्डीस असतो, परंतु माणसाच्या केलेल्या कार्याचा, त्याने निर्माण केलेल्या विश्वासाचा तो दोरा उभा राहिलेला असतो। त्या दोराची दात फिर्यात घेण्याकरताच वाढदिवस साजरा केला जातो। त्याने आरोग्य शिबिर, क्रिकेटच्या स्पर्धा, महिलांच्या एकूण समस्यांच्या करता तज्ज्ञ डॉक्टर लोकांच्या अनुषंगाने शिबिर, आता ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करणं, त्यांना छत्र्यांचं वाटप करणं, विद्यार्थ्यांना सन्मानित करणं, अशा विविध चांगल्या कामाचा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत आणि आजकाल फार पैसेवाले आहेत म्हणून समाज तुमची किंमत नाही करत, उलट तुम्ही तुमचा असलेला पैसा गोरगरिबाकरता थोडाफार वापरला तर समाज कौतुक करायला समोर येत नाही, पण मनातल्या मनात समाज कौतुक करत असतो। आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो की जितकं महात्मा गांधीची विचार म्हणजे उच्च विचारसरणी साधी राहणी, अशा ह्या ज्या ज्या घटकांनी उच्च विचार त्या ठिकाणी मांडले, साधे सुधे राहिले, पैशाचा अहंकार किंवा मोठेपणा दाखवला नाही आणि क्षणिक सुख निर्माण करण्याकरता चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, अशी लोक शांत म्हणजे कसल्याही प्रकारची चिंता त्यांना करावी लागत नाही। सूरज पाटील त्याच्यातलं एक आहे। असलं काय नसलं काय त्याची त्याला चिंता नाही आणि नाही म्हणून दुसऱ्याच्याकडून हिरावून खेचून घेण्याची त्याची धारणा नाही। शक्य असेल तर आपल्या खिशातले दोन पैसे दुसऱ्या मदती करता देण्याची धारा त्यामध्ये आहे आणि म्हणून अशी तरुण मंडळी मला आवडते। तरुण म्हणजे काय, सगळेच मला आवडतात आणि म्हणून मग अशी बोललो की 122 वार्डमध्ये असे जर नगरसेवक झाले तर मला त्याचा आनंदच वाटणार आहे। वही कुक्षेत के विकास में जुटे युवा नेता सूरज पाटिल ने अपने जन्मदिन पर मिली बधाइयों के लिए आभार जताया और अपने सभी उपक्रमों और विकास कार्यों की सफलता का श्रेय अपने नेताओं को दिया।
युवा नेता ने कहा कि गणेश नाइक एक सच्चे शिल्पकार हैं, उनकी समाज सेवा और राजनीति के ढांचे में ढले हम जैसे कार्यकर्ता इसका प्रतीक हैं। सूरज पाटिल ने कहा कि आज गणेश नाइक ने जो उन्हें मंत्र दिया है उसे वे जीवन में उतारने की पूरी कोशिश करेंगे। आदरणीय गणेश नाइक साहबान ने केल सूचना के लिए होती कि लोकसेवेमध्ये आपला वाढदिवस साजरा करा आणि आम्ही सातत्याने तो प्रामाणिकपणे त्या परीने चालण्याचा प्रयत्न करतो आहे। आईबाबांनी दिलेली शिकवण आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांचं समाजकार्यातलं मार्गदर्शन या अनुषंगाने जे प्रेम मिळतं ही श्रीमंती मिळती आहे, खऱ्या अर्थाने खरोखरी श्रीमंती आहे आणि या श्रीमंतीच्या अनुषंगाने जबाबदारी वाढती आहे। एवढी सगळी लोक जर प्रेम आणि आपल्याला विश्वास देतात तर निश्चित त्यांच्याकरिता भविष्यात काहीतरी अजून चांगलं करण्याकरिता आपल्याला एक जबाबदारी वाढलेली आहे। गणेश नाईक ही खाण आहे, खाणीतला कलाकार आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आकार देऊन त्याला समाजापुढे समाजाला आवडेल अशा पद्धतीनं आकार उकार देतात आणि सूरज पाटील त्याचंच एक प्रतीक आहे की सर्वसामान्य एक कार्यकर्ता एवढ्या लोकांच्या प्रेमाचा जर हकदार बनतो तर त्याचं सर्व श्रेय हे माझ्या आईबाबांना आणि माझे मार्गदर्शक आदरणीय गणेश नाईक साहेब। असं नेतृत्व जर पाटी असेल तर निश्चित मला समाजकार्यात राजकारणात कधीच कुठल्या गोष्टींची कमतरता पडली नाही आहे आणि पडणारी नाही। गणेश नाईक साहेबांचं मार्गदर्शन आज मला वाढदिवसाला एक नवीन उमेद देऊन गेले। निश्चित येणाऱ्या समाजकार्याच्या वाटचालीमध्ये राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी त्यांच्या मार्गदर्शक सूचना निश्चित पालन करेन आणि अधिकाधिक माझ्या लोकांच्या नागरिकांच्या जीवनात आनंद देण्याचा मी प्रयत्न करेन। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।